नमस्कार. आजच्या पाठामध्ये आपण विद्यार्थ्यांना ज्ञानेंद्रियांची ओळख करून देणार आहोत. ज्ञानेंद्रियांची ओळख करून देताना वेगवेगळ्या कृतींचा वापर करत, आजूबाजूच्या उपलब्ध वस्तूंचा वापर करत कशी करून देता येईल हे आपण समजून घेणार आहोत. तर आजचा पहिला ज्ञानेंद्रिय आहे डोळे. चला तर मग डोळ्यांची ओळख विद्यार्थ्यांना कशी करून द्यायची, डोळ्यांचे उपयोग काय, त्याचा वापर कसा होतो हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तेजस, आता मी तुला काही वस्तू दाखवणार आहे. ही वस्तू कोणती आहे आणि त्या वस्तूचा रंग कोणता हे तुला ओळखायचं. हे काय सांग मला. केस. बरोबर. आणि केसांचा रंग कोणता असतो रे? काळा. बरोबर. हे काय? विंट. आणि या भिंतीचा हार असतो कोणता? नारंगी. कोणता आहे? बरोबर. आता मी तुला काही वस्तू दाखवणार. चल, ती वस्तू काय तू ओळखायचं आणि तिचा रंग कोणता आहे ते काय सांग मला. पॉकेट. बरोबर. आणि या पॉकेटचा रंग कोणता आहे? काळा. बरोबर. स्टँड. बरोबर. या स्टँडचा रंग कोणता आहे? पेनने वहीत लिहितात, तर त्या पेनचा रंग कोणता असतो माहिती तुला? कोणता रंग आवडतो आपण लिहायला लागल्यावरती? बरोबर. म्हणजे पेनचा रंग निळा असतो. हा रंग त्या रंगासारखाच आहे का थोडा थोडा? हा कोणता रंग आहे? निळा. बरोबर. हे काय सांग? मिरची. बरोबर. आणि या मिरचीचा रंग कोणता आहे? गवत बघितलेलं आहे का? पाऊस उग पाऊस आल्यावरती गवत उगवत, त्या गवताचा रंग कोणता असतो? हिरवा. त्या गवताचा आणि या मिरचीचा रंग सारखाच आहे का? हिरवा. हा कोण कोणता आहे? हिरवा. आता आज घरी गेल्यावरती घरात ह्या रंगाचं म्हणजे हिरव्या रंगाच्या काय काय वस्तू ते बघायच्या आणि उद्या आल्यावरती मला सांगायचं. चालेल. अशा प्रकारे तुम्ही घरातील वेगवेगळ्या वस्तू विद्यार्थ्याला दाखवून ती वस्तू कोणती आहे, तिचा रंग कोणता आहे किंवा त्या वस्तूबद्दलच्या आणखी काही माहिती विचारू शकता. यातून डोळ्यांनी एखादी गोष्ट बघितली जाते आणि ती बघितल्यावरती तिचा रंग, तिचा आकार आपल्याला समजतो हे विद्यार्थ्यांना लक्षात येतं.